ढोकिन ते दनडी नदी या पाना रस्त्याची गटविकास अधिकारी यांनी केली पाहणी. गटविकास अधिकाऱ्यांच्या हस्ते 700 ते 800 वृक्षांची केली लागवड. ढोकिन येथे वृक्ष लागवडीसाठी ढोकिन ग्रामपंचायत मानसिंग भोपवार कॉलेजचे विद्यार्थी तसेच आर्यनंदी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये मोठा सहभाग नोंदवला. ढोकिन ते दांडी नदी नुकताच मंजूर झालेला पाना रस्ता हा पूर्णपणे या रस्त्याचे काम झाले असून या रस्त्याची पाहणी करण्यासाठी ढोकिन येथे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी पाहणी करून केली. या दरम्यान ढोकिन ग्रामपंचायत व मानसिंग भाऊपवार तसेच आर्यानंदी पब्लिक स्कूल यांच्या विद्यार्थ्यांनी वृक्ष 700 ते 800 वृक्षाची यावेळी लागवड केली. यावेळी तालुक्यातील ढोकिन गावामध्ये पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिवाजी वने यांच्या मार्गदर्शनाखाली खरवाडी ते धरणी नदी या पाना रस्त्यालगत दिना ढोकिन ग्रामपंचायत मानसिंग भाऊपवार कॉलेज व आर्यानंदी पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने 700 ते 800 वृक्षांची लागवड करण्यात आली. या वृक्षांमध्ये वड, चिंच, पिंपळ, लिंब, बोर, आंबा, गुलमोहर तसेच इतर अनेक प्रजातीच्या झाडाची लागवड ढोकिन ग्रामपंचायत सदस्य मानसिंग भाऊपवार कॉलेज विद्यार्थी तसेच आर्यनंदी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या वृक्षांची लागवड केली. या कार्यक्रम प्रसंगी बोलताना वृक्ष लागवड ही काळाची गरज असून दिवसेंदिवस पर्यावरणाचा होणारा ऱ्हास व यातून होणाऱ्या बदलांचा मानवी जीवनावरील विपरीत परिणाम रोखण्यासाठी वृक्ष लागवड करून वृक्ष संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. तसेच वृक्षारोपण किंवा वृक्ष लागवड फक्त उद्दिष्टपूर्तीकरता करू नये असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. यावेळी ग्रामपंचायत ढोकिन येथे उपस्थित अधिकारी वर्गाचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिवाजी वने, ग्रामसेवक एचएम बांगर, राजेश कांबळे, सरपंच वैभव मुळे, आर्यनदी पब्लिक स्कूलचे संस्थापक प्रशांत होशील, मुख्याध्यापक पंडित नाडे सर, मानसिंग भाऊपवार कॉलेजचे प्राचार्य कारंडे सर, प्राध्यापक ढवळे सर, राजपूत सर, गोरे मॅडम, नवपुते मॅडम, ग्रामस्थ, ज्येष्ठ पत्रकार हरिभाऊ मुळे, चेअरमन बाबासाहेब मुळे, संतोष मुळे, विठ्ठल मुळे, शंकर जाधव, बाळू नरवडे, कचू नरवडे, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच दोन्ही प्रशालेचे विद्यार्थी मोठ्या संख्येनं या वृक्ष लागवड प्रसंगी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या ठिकाणी वृक्ष लागवड संवर्धन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच ग्रामपंचायत ढोकिन आणि मानसिंग नाईक कॉलेज ढोकिन यांच्या आणि आर्यनंदी पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी वृक्ष लागवडचा जो कार्यक्रम घेण्यात आला खरोखरच एक चांगला निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे. कारण की आज खरोखर आज काळाची गरज आहे वृक्ष लागवड करून त्याचं संवर्धन करणे आणि त्याला त्यापासून आज आपलं जे ऑक्सिजन गावाला त्याचा नक्कीच फायदा होईल. मी जास्त काही या ठिकाणी बोलणार नाही. या ठिकाणी या वृक्ष लागवड संदर्भात मी सर्वांना या शाळेला शुभेच्छा देतो, ग्रामपंचायतला शुभेच्छा देतो, सर्वांचे धन्यवाद करतो आणि आम्हाला या ठिकाणी बोलवलं, या ठिकाणी आमच्या हस्ते वृक्ष लागवड केली त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो, धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो.